आमच्या घरातल्या दिदीचा 16-17-18 वर्षाच्या पुरीचा आवडता हिरो हा सेलिब्रिटीतला असतो, एखादा त्या साऊथ इंडियन मूवीतला असतो, त्याची बॉडी, त्यानं कमवलेला देह तिला फार आवडतो. पण त्या ताईला त्या बहिणीला मला सांगायचंय, एखाद्या नटानं देह कमवला, बॉडी कमवली, ताकद कमवली, शरीर कमवलं तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी, तुमच्या बापानं देह जिजवला तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी, हा फरक आहे. आपला खरा हिरो असला पाहिजे आपला बाप. हे नट नट्यान आपल्याला अट्रॅक्ट करतात, आपले आईबाप आपल्याला प्रोटेक्ट करतात. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावडी नाचून. सावता महाराजांची पोरगी त्या दिवसापासून बापाला म्हणायची, बाबा मला पण जायचंय पंढरपूर. तुमच्या पोरी म्हणतात का नाही हो कधी पंढरपूरला जायचंय, कीर्तनाला जायचंय? जरा तुमच्या घरातल्या हुशार आहे ना, अभ्यास करतील, तिला लय अभ्यासाचा लोड असतो. काय लोड बीट नसतो, तुम्ही कीर्तनाला आला की मोबाईल घेते आणि चॅटिंग करत बसते ती. माझी विनंती आहे तुम्हाला, तरुण पिढीला उडवून आणायात. माझ्या बहिण्यानो, बापाची इज्जत सांभाळायला शिका. कुठलाच बाप आपल्या पुरीचं वाटोळ कधी करत नाही. सावधान, 20 वर्ष ज्यानं सांभाळले त्याच्यावर प्रेम करा. 2 महिन्याकरता आयुष्यात आलेलं पोरग त्याला हृदय देऊन बसतात. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका. मागच्या 2 दिवसात बातमी आली, 25 जुलैचा दिवस होता, यशश्री शिंदे नावाची उरणगावची पोरगी दाऊद शेख नावाच्या पोरानं काही वर्षापूर्वी छेड काढली होती. त्यानं परत त्या पोरीला तुरुंगातनं बाहेर आल्यापासून प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तास तास बोलत होती. परिणाम असा झाला, स्वतःचा जीव गमवावा लागला. त्या पोरीचा जीव गेल्यापासून आईबापाला काय वाटत असेल? सावधान, सहजासहजी कुणावर विश्वास ठेवू नका. कलियुग आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, जरा डोळे उघडा, देव देश धर्म बघा. सात्विक मुलं ह्या जगात आहेत. नको त्या मूर्ख पोराच्या नादाला लागून स्वतःची जिंदगी बर्बाद कराल तुम्ही. मी सांगेन तुम्हाला, नागूबाई सावता महाराजांवरती फार प्रेम करायच्या, माझा बाप आहे म्हणायच्या. एक दिवशी हट्टच केला पुरीनं, मी शेतातली भाजी आणली वारकऱ्यांकरवी पंढरपूरला देणार. त्या वारकऱ्यांनी टिंगल केली, हे पुरे सडलेली रताळ मुळे आणलेत म्हणे, नवी कोण तिकडं फेकून दिलं. पोरगी म्हणली, तुम्हाला लहान पोरातला देव दिसत नाही ना, तो कसा दिसल? दिसलाच नाही महाराज, तो 120 स्पीडनं निघाला, 11 वाजून गेल्या होत्या ना, विठोबर कुमार राहिलं होतं, हे त्याला माहित आहे सगळं. आता उग कीर्तन रंगात आलंय म्हणून चाललंय, कबंद करायचं लगेच. तुम्ही म्हणला तर हे बघा, लगेच आहे विठोबर.